आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेल्या सलीम शेख सोबत उबाटाचे सुधाकर बडगुजर नाचत असल्याचा व्हिडिओ धक्कादायक आहे. सुधाकर बडगुजर यांना नाशिकमध्ये काही भयानक घडवायचे आहे का याची चौकशी झालीच पाहिजे. बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराशी बंधुत्व हेच आहे का उबाट्याचे हिंदुत्व असा सवाल यांनी केला आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगणाऱ्या सलीम कुत्तासोबत पार्टी करणाऱ्या उबाटा शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा या देशद्रोही कृत्याच्या निषेधार्थ शिवसेना नाशिकच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर जिल्हा मायको सर्कल येथे जोडे मारून आंदोलन करून काळे फासण्यात आले. खरं तर आम्हाला सुद्धा धक्का बसला आणि तेवढीच अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की मुंबई बॉम्बस्फोट आजही कोणीच विसरलेला नाही. या बॉम्बस्फोटमध्ये शेकडो लोक जे निरपराध होते यांचा बळी गेला, शेकडो लोक आजही जखमी आहेत जे अपंग आहेत, आणि हा बॉम्बस्फोट घडवणारी जी काही मंडळी होती जी दुबईत बसून आ दाऊद त्याचा हस्तक, त्याच्याबरोबर तुम्ही पार्ट्या करता, पार्ट्या जोडता, मला वाटतं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट कुठली नाही. त्याहून वाईट असं वाटतं की शिवसेना भवन उडवायचा ज्यांनी कट केला त्याला तुम्ही भेटतात, त्यांना तुम्ही बुके देतात, त्यांना पार्ट्या देता, त्यामुळे हे कनेक्शन तपासलं पाहिजे यासाठीचं म्हणून हे आंदोलन. परंतु हे जे काय चाललं आहे मला वाटतं देशद्रोहाला कधीच माफी नसली पाहिजे आणि म्हणून या संदर्भात सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी. या प्रसंगी शिवसेना नाशिक सह संपर्क प्रमुख चंद्रकांत राजू अण्णा लवटे, जिल्हा प्रमुख अजय गोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, युवा सेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक भाऊ चौधरी, सिद्धेश भाऊ अभंगे, नितीन लांडगे, मंगलताई भास्कर, हर्षदाताई गायकर, योगिताताई ठाकरे, योगेश बेलादर, रुपेश पालकर, अंबादास जाधव, सदानंद नवले, दिगंबर नाडे, मंगेश करंजकर, अमोल सूर्यवंशी, रोशन शिंदे, आनंद फरताळे, अभय महादास, कैलास जाधव, मनीष खेले, उमेश चव्हाण, आदित्य बोरस्ते, संदेश लवटे, ओमकार चव्हाण, आकाश पवार, राहुल वाळुळे, मिलिंद मोरे, आकाश कोकाटे, अमय जाधव, ओमकार कंगले, नरेंद्र शिकावंत, श्रावण पवार, जॉर्ज वर्षाळा, मयूर तेजाळे, किरण राशे आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.